नमस्कार मित्रांनो, न्यूज जे के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा न्यायालयातील शिपाई लिपिक व लघुलेखक याचा फॉर्म कसा भरायचा याविषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करून त्याच्यात तुमचे नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, पासवर्ड हा मोबाईल नंबरच टाकायचा आहे. म्हणजेच कसं आहे, तुम्हाला आठवण राहील. या सगळ्या गोष्टी भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. बघा, मी या गोष्टी भरल्या आहे आणि खाली रजिस्ट्रेशन करतो आहे. खाली क्लिक करून क्रिएट यूजर या बटणावर क्लिक करा. बघा, क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर लॉग इन या बटणाला क्लिक करायचे आहे तुम्हाला. आणि जे तुमचे मोबाईल नंबर आहे आणि जो पासवर्ड टाकला असेल ते करून तुम्ही लॉग इन करू शकतात. तसेच प्रोफाईल या बटणाला क्लिक करा. प्रोफाईलमध्ये तुमची सर्व माहिती भरायची, म्हणजे नाव, त्यानंतर अपार्टमेंट, तुमचे ॲड्रेस, म्हणजे एरिया कोणता आहे, सिटी कोणती आहे, डिस्ट्रिक्ट कोणते आहे, स्टेट कोणतं आहे, त्याचा पिनकोड कोणता, तसेच मोबाईल नंबर, तसेच टेलिफोन नंबर, ईमेल आय डी, आणि तुम्ही जर एम्प्लॉयमेंट ऑफिसात रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो नंबर, तसं मेल फिमेल, आणि खाली दिले एस नोचे ऑप्शन दिले तिथं तुम्ही, उदाहरणार्थ या बघा, गव्हर्मेंट सर्विस जर केली असेल तर एस करायचे, केली नसेल तर नो करायचे, जसे जे ऑप्शन आहे ते एस नोचे ऑप्शन आहेत ते तुम्ही करू शकता. तसं डेट ऑफ बर्थ आहे खाली प्रोजेक्टचे दिलेलं आहे, प्रोजेक्ट केला आहे का, नसेल, येस ओ नो. तसंच मराठी लिहिता वाचता येतं का, येस नो करायचे आहे. आणि खाली डिटेल्स एज्युकेशनचे भरायची आहे, त्यामध्ये तुमचे मार्क्स किती पडले टोटल, ते मार्क्स लिहायचे. त्यानंतर पुढचे ऑप्शन आहे तिथं टोटल मार्क्स किती होते ते लिहायचे. आणि ग्रेड जर असेल तर ग्रेड लिहायचे. ग्रेड तुम्हाला माहितीच असेल, जसे मार्क्स असतात, म्हणजे जसे टक्के असतात त्यानुसार ग्रेड काढतात. तसं पुढे बघा मित्रांनो, आता तुम्ही जर शिपाईसाठी असेल तर 7वी करा, आणि जर क्लर्कसाठी असेल तर 10वी करा. पुढे दिले सायन्स आर्ट जे केले ते करा. त्यानंतर पुढे कुठं महाराष्ट्रात कोणत्या राज्यात तुम्ही शिकले ते राज्यात सिलेक्शन करायचे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्यात केलं म्हणून महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं आहे मी. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तसं तुम्ही महाराष्ट्रातून भरला असेल तर तुम्ही तसं लिहा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आणि कोणत्या वर्षी पास झाले तो वर्ष लिहा, पासिंग इयर. तसेच मार्क्स लिहायचे परत इथं, 12वीला किती मार्क्स देते, टोटल मार्क किती देते. आणि ग्रेड कोणता होता, क्लास ए प्लस ए कोणता ते लिहायचे. त्यानंतर खाली बघा, 10वी आणि 12वीचे मी भरलेले आहे. मित्रांनो, तुम्ही शिपाईसाठी असेल तर 7वीत भरा, आणि जर क्लर्कसाठी असेल तर 10वी व 12वी दोघी टाकायचे. तसेच BA केलं असेल किंवा BED केलं असेल ती माहितीसुद्धा तुम्ही भरून द्या, म्हणजे फ्युचर, म्हणजे नोकरी लागणार तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे बघा, मुंबई सिलेक्शन, म्हणजे मी जिथं केलं आहे BSc IT जिथं केलं आहे तिथलं मी भरलं आहे मुंबई, कोणत्या वर्षी केलं आहे ते. त्यानंतर इकडं पुढं टोटल्स मार्क, मिळालेले मार्क्स आणि टोटल्स मार्क ते भरायचे. आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर मित्रांनो सेव करायची आहे, म्हणजे तुमची जी माहिती ती सेव होईल. लक्षून देऊन बघून घ्या मित्रांनो कसं भरायचं. बघा, मी भरलं आहे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे भरलेलं आहे. खाली दिलं आहे जर तुम्ही टायपिंग केली असेल, म्हणजे तुम्ही जर क्लर्कसाठी भरत असणार तर टायपिंगचे तुम्हाला मार्क्स किंवा कोणतं कोर्स केला आहे तर कोर्सचे नाव, ग्रेड लिहायचे आणि सेव्ह करायचे. आता बघा, इंग्लिश टायपिंग आहे, मराठी टायपिंग आहे, स्पीड दिलेला आहे 40 केला आहे, 50 केला आहे. आणि तसंच हे बघा, मी सिलेक्ट केलं, मराठी पण होतं. हे खाली पण बघा, विचारलं आहे डिप्लोमा, डिग्री, सर्टिफिकेट, तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट, कोर्सचे, कोणता कोर्स केला असेल त्या कोर्सचे नाव टाकायचे इथं. आता तुम्ही MSc IT केलं असेल तर MSc IT टाका, CCC केलं असेल CCC टाका. आणि त्याचे जे MSc IT टाकलं आहे बघा,
कोणत्या वर्ष झालेलं आहे किंवा किती महिने केलेले आहे ते टाकायचे आहे. आणि पुढं ग्रेड विचारला आहे, ग्रेड टाकायचे आहे. हे बघ ग्रेड मी टाकला आहे, तसेच पर्सेंटेज, पुढं पर्सेंटेज टाकायचे तुम्हाला. बघा पर्सेंटेज टाकला आणि सेव्ह करायचे आहे. मित्रांनो सोपं पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. हे बघा मी सगळं भरलं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा आणि पुढे वर्क एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि कोण असेल तर त्या कंपनीचे नाव लिहायचे आहे तुम्हाला, किती पिरियड केलं ते लिहायचे आहे. हे बघा मी केलेलं आहे म्हणून मी लिहितो आहे, किती केलेलं आहे त्या 24 मंथ, सॅलरी किती सॅलरी लिहिली आणि सेव्ह करायचे. अशा प्रकारे सगळी माहिती भरायची, जी माहिती तुमच्या रिलेटिव्ह असेल ती माहिती सगळी माहिती भरायची आहे. हे बघा आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे सगळी माहिती भरून तुम्ही शेवटी फॉर्म सबमिट करा. धन्यवाद.